महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात चाळीसगाव पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। याची खातरजमा करण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चौहान यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले। त्यांनी स्वतः अवजड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला। त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा असं सांगत 500 रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसांनी ते देण्यास नकार दिला। नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले। तेव्हा तेथील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला। मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला। त्याबाबत आमच्या प्रतिनिधींनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर प्रतिक्रिया घेतल्या असता आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की मी स्वतः सत्यता पडताळणी केली असता चाळीसगाव पोलिसांनी खरोखरच पैशाची मागणी केली आणि खूप मोठ्या प्रमाणात ट्रक ड्रायव्हर व खासगी वाहनांची पैशांची लूट चाळीसगाव पोलीस करीत आहेत। म्हणून मी चाळीसगाव पोलीस निरीक्षकपासून तर स्पॉटवर असलेल्या संपूर्ण पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। दीपक गडरी, सीएनआय महाराष्ट्र चॅनल, सहसंपादक जळगाव। लाजानी वाटत थोडेफार रे, एवढे पैसे वसूल करताय? दादा दादा आम्ही पैसे घेतले। मग काय घेतले? 500 रुपये घेतले का माझ्याकडून? आता नाही दादा, तो त्याला माहिती नाही आणि त्याला इकडे बघायला। नाव काय तुझं? कुठला आहे तू? कुठला आहे तू? कॉन्स्टेबल आहे का? मग झिरो पोलीस? हा झिरो पोलीस आहे का? ते पोलीस कुठे पळाले आता? हे सगळे ते आता सगळ्यांचं केलं तू रेकॉर्डिंग? हा ठीक आहे। ए भाई तुझ्या आधी करायला 5000 तू मेरे के लिए। अरे नाही दे भाई, तू घरी बाजू नाही चल यार। अरे नाही दे भाई, जा तुमको गरीब लोगों को लुटते लो। लुटते का लुटता है? तुम रात दिन गाड़ी चलाता, मेहनत करता, यहाँ पे हराम की मजदूरी, हराम की कमाई करते हैं और 500 रुपए ले रहे तुमसे। कितना लिया ना भाई, कितना लिया? एक चक्कर में 1000 रुपए लिए। 1000 रुपए किधर से? गाड़ी से इधर जाने के लिए, आने के लिए 1000-1000 रुपए लिए। अभी 200 लेके छोड़ रहे थे अभी। हाँ कल से चालू हुआ बोलते तो हम आ रहे थे, अभी 200 लेके छोड़ने वाले थे। कोई नया आदमी दिया तो 1500 भी ले लेते। कितना रोज का तकलीफ है ना? हाँ, रोज का तकलीफ। आप कहाँ से आए? आंध्रा से। कहाँ जा रहे? मेरे आंध्रा से बीच में तो पहले गाड़ी रुको तो लकड़ी सी मार डाल था मेरे से यार। हाँ मोर भी जा रहे आंध्रा से। ठीक है चलो जाओ, अभी तुमको कोई किसको तकलीफ नहीं होगी। ये महाराष्ट्र में है ना, ये महाराष्ट्र सरकार की वसूली का टोल लगाया हुआ है। ये दलालों के बीच ये पुलिस खड़ी करके अभी ये सब दलाली सब ये पूरा राष्ट्र लूटने को लगे हैं सब लोग। इनको कोई अच्छा करने की जरूरत नहीं है। ये घाट अभी बंद करके रखा है लेकिन ये सब ट्रक छोड़ रहे। देखो कितना बड़ा लाइन, ये लाइन है, ये लाइन है। गरीब लोगों को लूट रहे। आप बोले ना, आपको लास्ट टाइम कितना